अनेकदा पोलिसांची धाड पडूनही शिर्डीतील हॉटेल व्यावसायिक आणि लॉज धारकांची लालसा काही केल्या थांबत नाहीये. पोलिसांकडून कारवाई होत असली तरी आर्थिक लाभापोटी काहीही करायला हॉटेल चालक घाबरत नसल्यानं पोलिसांसमोरची डोकेदुखी वाढतच आहे. आंबट चौकीन तरुण तरुणींना रूम भाडोत्री देण्याचा प्रकार सर्रास सुरूच असून आज पोलिसांनी एका हॉटेलवर छापा मारून हॉटेल चालकावर गुन्हा दाखल केलाय. गेल्या काही दिवसांपासून शिर्डीचा गुन्हेगारीचा आलेख वाढतोय. त्यातच शहरात विनापरवाना लॉज धारकांची संख्याही जास्त आहे. काही हॉटेल लॉज मालकांनी सदर वास्तू भाडेतत्वावर दिल्या आहेत. शिर्डी साईबाबा हे तीर्थस्थान जागतिक दर्जाचं असल्याने पोलिसांनी हॉटेल आणि लॉजसाठी कायदेशीर नियमावली जारी केली. त्यात एकच व्यक्ती अथवा अल्पवयीन मुलामुलींना रूम देऊ नये असं नमूद केलंय. पोलिसांच्या सूचनेकडे अनदेखी करत सोमवारी हॉटेल साई ब्लेसिंग येथे कॉलेजची चार जोडपे मिळून आल्यानं एकच खळबळ उडाली. रहिवासी भागात हे हॉटेल असताना फक्त आर्थिक लाभासाठी आंबट शौकीनांना सर्रास रूम दिल्या जात आहेत. गुन्हेगारी कमी होण्यासाठी शिर्डी गाव रात्री 11 ते 5 वाजेपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णयासोबत पोलिसांकडनं कोम्बिंग ऑपरेशनही सुरू आहे. परंतु कायदा बाजूला ठेवून अनेक हॉटेल व्यावसायिक कमी वेळेत जास्त पैसा मिळवण्याच्या लालसेपोटी लॉजिंगवर ऐवत व्यवसाय करत असल्याचं यावरून दिसून येत आहे. आज झालेल्या कारवाईने पोलिसांचा किती धाक आहे हे स्पष्ट झालंय. काही महिन्यांवर येऊन ठेपलेल्या साई समाधी शताब्दीच्या दृष्टीने सुरक्षा विषयी आणखी कठोर पावले उचलावी लागतील, तरच यावर आळा बसेल. माननीय डेप्युटी साहेबांना असं बातमी मिळाली की तिथे अल्पवयीन मुलगी हॉटेलच्या रूममध्ये आहे असं. तर आम्ही जाऊन चेक केलं तर अल्पवयीन मुलगी वगैरे काही आढळून नाही आली. बाकी जे आढळून आले त्यांचे आय कार्ड वगैरे चेक केले, सज्ञान होते. हॉटेल मालकांनी त्यांचे आय कार्ड घेतले पण त्यांनी जेरॉक्स वगैरे काही घेतलं नाही. पोलिसांना जे नोटीस दिले होते, मागे सूचना दिल्या होत्या, त्याच्या पालन केलं नाही. त्यामुळे त्या हॉटेल मालकावर IPC 188 प्रमाणे कारवाई करतात. बस स्टँडच्या परिसरात हॉटेल साई ब्लेसिंग्स सरकारी आदेशाची अवज्ञा केल्या असा IPC 188 कारवाई करतो. राजेंद्र बनकर, माय न्यूज, शिर्डी.